नमस्कार बालमित्रांनो आज सेतू अभ्यास दिवस चाळीसावा यत्ता चौथी विषय मराठी क्षेत्र वाचन कौशल्य वाचन संकल्पना गोष्ट बघा आज आपल्याला चाळीसा दिवसामध्ये आपण प्रथम श्रवण भाषण वाचन ह्या प्रामुख्याने गोष्टी क्रमाने शिकत आलो आहोत मग आपण आपलं आजच्या या चाळीसा दिवसामध्ये वाचन म्हणजे काय ते शिकायचे आपण नियमित वाचतो पुस्तक असेल वर्तमानपत्र असेल बालसाहित्य असेल किंवा स्वतःचे अनुभव केले वाचत असेल पण वाचनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक प्रकट वाचन दोन वाचन प्रकट वाचन म्हणजे काय आपण जे बोलतो त्याप्रमाणे वाचणे म्हणजेच मोठ्याने वाचणे याला प्रकट वाचन असं म्हणायचं वाचन म्हणजे काय आपण डोळ्याच्या सहाय्याने जे वाचतो त्याला मूक वाचन म्हणायचं मुख म्हणजे काय न बोलता मुख या शब्दाचा अर्थ घेऊ शकतो आपण मूक न बोलता वाचन करणे मग जे आपल्या घरी आपले वडील असतील आई असतील आजोबा असतील आजी असेल हे काय बघा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असताना कधी पण ते आपल्यासारखे मोठ्याने वाचत नाहीत तर ते काय करतात की डोळ्या सह्याने वाचतात आणि त्यामुळं काय होतं ते की त्यांचं वाचन केलं त्यांना लगेच समजतं बरोबर का पण आतापर्यंत आपण शिकलो काय शिकलो की एका चित्र आलं त्या चित्राचं वर्णन करायचं त्याच्यावरती प्रश्न निर्मित करायची त्याच्या पुढे गेलो आपण कविता वाचायची उतारा वाचायचा जा, संवाद वाचायचा जा, आणि त्याच्यावरती विचारायला प्रश्न उत्तरं शोधायची किंवा प्रश्न तयार करायचे हे आपण वारंवार शिकत आलो मग काही वेळेस आपण तोंडी वाचलं तोंडी उत्तर दिली काही वेळेस लेखी लिहिलं लेखी उत्तर दिली असे वेगवेगळे अनुभव आपण केलेत वापरलेत पण आता आपलं काय करायचं आहे त्यांनी आपल्याला जर एखादा उत्तर दिला तर तो काय करायचा आहे मोठ्यानं वाचायचं नाही प्रकट वाचन करायचं नाही तर त्याचं मुख वाचन करायचं बघा त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक उतारा दिलेला आहे तुम्ही ते लक्षपूर्वक पहा वाचा आणि तुम्हाला एक लक्षात येईल की काय उतारा दिला आहे आणि त्यामध्ये काय वर्णन केलं आहे आणि त्याच्यावरती कसे प्रश्न विचारतात त्यामुळे त्याचे उत्तरं कसं द्यायचं आजपर्यंत आपण शिकलो उतारा वाचायचा मोठ्यानं त्यानंतर त्याचे खालचे प्रश्न वाचायचे त्याची उत्तरं शोधायची त्याची उत्तरं लिहायची आपण पण आत्ता आपल्या काय करायचं नाही की हा उता, उतारा वाच्णा। तो तो उता, जो दिला आहे तो मुखवाचन करायचा आणि त्याच्यावरती आधारित जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं आपण शोधायची मग आपण मोठ्यानं वाचले म्हणून काय होतं की आपण एखादा घटक मोठ्यानं वाचला किंवा एखादा पाठ वाचला उतारा वाचला तर तो आपल्या सहज स्मरणात राहत नाही लक्षात राहत नाही तर तुम्ही जेव्हा वाचन करता तेव्हा तुमची अखलन क्षमता वाढते आणि तुमचं काय होतं जो वाचन केलेला भाग आहे तो तुमच्या लक्षात जसा तसा राहतो मग तुम्ही जर शांतपणे वाचन केलं तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न विचारले तर काही अडचण येणार नाही तुम्ही पटकन त्याची उत्तर देऊ शकता बरोबर तुम्ही स्वतः त्याच्यावर प्रश्न निर्माण करू शकता त्याचबरोबर त्या उत्तरामध्ये आलेले काही वेगळे शब्द त्याच्या आता तुम्ही पटकन सांगू शकता वाक्यवचन असेल शब्द असेल विरोध शब्द असेल त्याचबरोबर वचन असेल लिंग असेल तर तुम्हाला ते पटकन समजेल त्याचबरोबर तुम्हाला वाक्याच्या शेवटी क्रियापद त्यानंतर त्याचे सरनामे हे सुद्धा तुम्हाला सहज ओळखता येईल त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रश्न कसाही उलटसुलट जरी विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर पटकन सांगता येईल त्यामुळे तुमचं काय होईल जेव्हा तुम्ही मूक वाचनाचा सराव कराल तुम्हाला जेव्हा ते मूक वाचन अचूकपणे करता येईल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी सहज शक्य आहेत पण तुम्हाला जेव्हा मूक वाचन करायचं आहे तेव्हा तुमचं वाचन हे अस्खलित असणं गरजेचं आहे म्हणजेच काय की तुमचं वाचन हे न अडखळता अचूक होणं गरजेचं आहे तुमचं वाचन जर अडकत असेल तर तुम्हाला मुकवाचन करता येणार नाही काय येणार नाही त्यातले जे शब्द असतात त्याचे तुम्हाला अर्थ समजणार नाहीत अर्थ नाही समजलं उत्तर तुम्ही लिहू शकणार नाही प्रश्न निर्माण करू शकणार नाही त्याचे वेगवेगळे तुम्ही पर्याय वाचू शकणार नाहीत असं त्याची अनेक अडचणी तुम्ही म्हणू शकता त्यासाठी तुमचं वाचन हे मुकवाचन करण्यासाठी तुम्हाला अस्कृत वाचन हवं आहे बरोबर मग तुम्ही असंच वेगवेगळे आपल्याला वर्गातील ऐकू करू शकतो पाठवू शकतो त्या वा पाठानुसार काय काय जा आपण की प्रश्न तयार करू शकतो त्यानंतर तुम्ही जर स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असेल तर तुम्हाला अनेक प्रकारची उतारे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सराव संचामध्ये पुस्तकांमध्ये पाहायला मिळतात त्याच्यावरती आधार तुम्ही प्रश्न तयार होऊ शकता उत्तर लिहू शकता आणि तुमचं त्याच्यामधील एकही मार्क एकही प्रश्न चुकणार नाही त्यामुळे तुम्ही मूक वाचनासराव जसजस्त करा वाचन करताना लक्षपूर्वक करा आकलन क्षमता वाढवा त्यानंतर वेगळे शब्द असतील तर त्याचे काय करा अर्थ शोधायचा प्रयत्न करा आणि उतारा आपल्या जसा तसा लक्षात कसा राहील यासाठी काय करायचं की मूक वाचन करणं गरजेचं आहे मूक वाचन करताना आपण वाचन करायचं आणि काय करायचं आपल्या आईला किंवा बाबांना त्याच्यावरती प्रश्न विचार लावायचे किंवा आपण स्वतः प्रश्न तयार करायचे त्याला दाखवायचे आणि प्रश्न तयार करत असताना शेवटी प्रश्न देणं गरजेचं आहे बरोबर याबरोबर तुम्ही काय करायचं की आपल्या वाचनासुद्धा गती वाढणं गरजेचं आहे एका उतार्याला आपण अस्कृतपणे वाचताना समजा तुम्हाला दोन मिनटं लागत असेल तर मुख वाचन करताना त्याच्यापेक्षाही तुम्हाला दहावीस सेकंद कमी लागणार कारण तुमची वाचनाची गती वाढलेली असणार आहे तुमची आकलनक्षमता वाढणार आहे बरोबर त्यासाठी तुम्हाला अभ्यास चांगलं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आईवडिलांची मदत घेणं गरजेचं आहे